नमस्कार मंडळी, एक नवीन चित्रपट येत आहे मराठीमध्ये आपल्या सगळ्यांच्या भेटीला आणि त्या पिक्चरचं नाव आहे अफलातून। अफलातून पिक्चरमध्ये कोण कोण कलाकार आहेत आणि त्या पिक्चरचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्या ट्रेलरमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पिक्चरचा लीड रोलला दाखवलेला आहे सिद्धार्थ जाधव। सिद्धार्थ जाधव सोबत दुसरे दोन प्राणी दाखवलेले आहेत, तो कोण आहेत ते मला माहिती नाही, ते आपण एकदा बघू। आणि मी तुम्हाला आणखी वेगळं काही सांगण्याच्या आधी, म्हणजे माझ्याकडनं काहीतरी उलट सुलट ऐकून घेण्याच्या आधी, पहिले तर आपण ट्रेलर बघून घेऊ आणि बाकीच्या गोष्टीनंतर बघूच, कारण तुम्हीही काहीतरी म्हणसालच, तुम्ही काहीतरी सांगसालच मला, कारण पिक्चरचा ठीक आहे। चला आपण सुरुवात करू। मॅम, माझी फसवणूक झाली आहे, 10 करोडला फसवलंय त्या डिसुजानी मला। मिस्टर गणेश डिसुजा कडनं तुम्हाला हा विला खाली करण्याची ही नोटीस। या पेपर्सला जगातील कुठलंच कोर्ट नाही हलवू शकत। मॅडम, तुमचा विला डिसुजाच्या घशान गेलो समजा, आणि आता पोलीस इच्छा असूनही तुमची यात काहीच मदत करू शकत नाही। आम्ही आहोत ना, आम्ही हाय प्रोफाइल हायली रेटेड डिटेक्टिव आहोत। आम्ही सगळ्या प्रकारच्या केसेस अशा सॉल्व्ह करतो, आणि हो, आमची कुठेही शाखा नाहीये। ते सगळं तर ठीक आहे, पण पोट्या पाण्याचं काय? हा, तू सांगा, तू तर सांगून झालं की आम्हाला सांग, आम्हाला काय घाई नाही। मारिया मॅम, आम्ही तुमची हेल्प करू शकतो। म्हणजे एकाला दिसत नाही, एक बोलू शकत नाही आणि एकाला ऐकू येत नाही, आणि तुम्ही माझी केस सॉल्व्ह करणार? आम्ही तिघ जर एकत्र आलो ना, तर जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही जी आमच्या नजरेतून सुटू शकेल। कुठलाही पोलीस, कोर्ट, कचेरी माझं काहीही बिघडवू शकत नाही। या डिसुजाचा मास तर उतरवलाच पाहिजे। तुम्हाला आमचा विला खरेदी करायचा आहे? आम्ही तुमचा छप्पर रिपेअर करायला नाही आलोय, ह्यांचं तर छप्परच नाही तशी करायची तशी करा, पण चुकीचं काम करायचो नाही। परतून काही कंप्लेंट आली ना तर फणसावर नागड करून बसवीन, कळला? अरे ही मला थँक्यू बोलत नाही आहे, थँक्यू नाही बोलत आहे, म ही मला रंग लावते। होळी आली, हॅपी होळी। पैसे निकालो वरना ये चड्डी के छेद है ना, सब बाहर आ जाएंगे। 5 से 4 नोट फाट ले। बाबा, ए पांड्रिया, तुझी बुबुळा तो बाहेर येतील। सिंगम माझ्या आसपास मेंढी लोक होती, हिच्या आसच्या पास आस पास बहुत खूप। बघितलं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी काहीतरी बोलण्याच्या आधी आपण पिक्चरचा ट्रेलर बघून घेऊ, जो की आपल्याला 21 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे। अरे हे काय केलंय तुम्ही, तुम्हाला कळते का आता कुठंतरी मराठी फिल्म इंडस्ट्रीला चांगले दिवस येत आहेत, आणि हे असा पांचटपणा हागून ठेवलंय तुम्ही लोकांनी। जरा तरी चांगला पिक्चर बनवायचा, बरं त्या पिक्चरमध्ये एक कुठलाही ॲक्टर मला दिसत नाही की ज्याचे चेहरे आम्हाला ओळखला येतील। मला तर एकाचा चेहरा ओळखायला नाही, सिद्धार्थ जाधव सोडले आणि जॅनी लिव्हर सोडले, तर बाकीचा कुठलाही चेहरा मला समजला नाही की तो कोण आहेत। ते दोन जे नमुने घेतलेत, मी सुरुवातीला सांगितलं होतं, ते दोन जे प्राणी घेतलेत ते कोण आहेत, बरं ह्यांची अशी स्टोरी दाखवलेली आहे। हे तिघ जण डिटेक्टिव्ह आहेत। आता एक बाई आहे, त्या बाईचं घर आहे, त्या बाईच्या घराला एका डिसुजा नावाच्या माणसाने स्वतःच्या ताब्यामध्ये करून घेतलेलं आहे, जे की कोर्टाकडनं नोटीस पाठवलेली आहे, आणि हे तिघ जण ती केस घ्यायला तयार आहेत। बरं यात महत्वाची गोष्ट अशी आहे की बोलता येत नाही एकाला, एकाला बघता येत नाही, एकाला ऐकू येत नाही। त्या बाईसाठी ही तिघ जण केस लढणार आहे। त्यामध्ये जे इन्स्पेक्टर दाखवले, ते इन्स्पेक्टर पण कुठून उचलून आणलेली आहे मला तरी काही कळत नाही, कारण तुम्ही यार जरा तरी मॅनर्स ठेवा, थोडं तरी चांगलं चांगले दिवस आलेले आहेत मराठी फिल्म इंडस्ट्रीला, तुम्ही असं काही करू नका, पचका करून ठेवू नका। ते साफ करता करता दुसऱ्यांच्या नाकी नऊ येतात, त्यांना बरेच दिवस लागतात ते सगळं साफ करा। सिद्धार्थ भाऊ, तुम्हाला झालंय काय? तुम्हाला असं वाटलं का की ज्यांनी टोटल धमाल आणि धमाल हा पिक्चर लिहिलेला आहे तो हा पिक्चरही चांगला लिहिल? मराठी पिक्चरची मराठी भाषा ही तुम्हाला माहिती आहे, आमच्यापेक्षा जास्त तुम्ही ओळखू शकता की मराठी भाषा कशी आहे। काय हिंदी नाही की ऑडियन्स तुमचं मोठं बकळ आहे, तुम्ही त्याला काही करून दाखवलं आणि ते हसणार म्हणून। ही मराठी आहे भाई, इथं मराठीमध्ये तुम्हाला चांगलेच कंटेंट दाखवायला लागतील, इथं चांगल्या प्रकारेच तुम्हाला सांगावं लागणार आहे। कॉमेडी एक वेगळ्या लेवलला नेऊन ठेवलेले मराठीचे माणसं आहेत,
तुम्ही बघा ना याच्या मागचे पिक्चर, जे आधीचे पिक्चर आले होते जे कॉमेडी पिक्चर आहेत, मकरंद अनासपुरे बघा काय कॉमेडी करतो आहे का नाही बुआ, तू आत का नेसलं का नाही? आणि तुम्ही काय घेऊन आलात हे असले? अरे त्याला हसायला येत नव्हतं, रडायला येत नव्हतं. मी तर तुम्हाला सांगतो सुपर फ्लॉप पिक्चर आहे. पिक्चर बघायला कोणीही जाणार नाही, गेलं तरी पहिल्या दिवशी जातील क्युरियोसिटी म्हणून, कारण जे जे सिद्धार्थ जाधवचे फॅन आहेत ते लोक. पिक्चर बघायला जाणे म्हणजे तुमच्या पैशाचा आणि तुमच्या वेळेचं सगळं नुकसान आहे. तुम्ही खरंच असं सांगू नाही माहितीये का, कारण रिव्ह्यू देताना चांगल्याच गोष्टी सांगायला पाहिजे, पण माझं काम आहे की तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. कारण पिक्चरचं मला तर ट्रेलरमध्ये काहीही दम वाटला नाही, एक टक्काही दम वाटला नाही. बाकी ज्यांना सिद्धार्थ जाधवची ऍक्टिंग आवडती, ज्यांना जॉनी लिव्हरला बघायला जायचं आहे, जॉनी लिव्हर भाई तुम्ही पण क्या तुम्ही लेके आए हो? तुम्हाला काय वाटलंय की तुम्ही टोटल धमालमध्ये जसं पंखा फिरवला होता, घराचा पंखा नेऊन लावला तर हेलिकॉप्टरला म्हणले की हा इसको क्या पता है की वो घर का पंखा आहे करके, हमे पता है उसको पता है, हेलिकॉप्टर को थोडी ना पता है. पण सर हे हेलिकॉप्टर नाही आहे, तो हेलिकॉप्टर वेगळा होता, इथं मराठी ऑडियन्स आहे, मराठी ऑडियन्सला तुम्हाला व्यवस्थितच द्यावं लागणार आहे, तरच मराठी ऑडियन्स तुमच्याकडे वळल्या जाईल. तुम्ही जर आणखी आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन स्टोरीसोबत, एका नवीन चित्रपटासोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम. आणि सिद्धार्थ भाई प्लीज प्लीज जरा तरी ठेवा आपली काहीतरी प्लीज.